हे मान्य केलं पाहिजे की शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते. पण शेवटी सत्ताधाऱ्यांच्या हातात ह्या आरक्षणाच्या चाव्या असतात, त्यामुळे शरद पवारांना अडवून किंवा शरद पवारांना काळे झेंडे दाखवून न्याय मिळेल का? तर नाही. शरद पवार हे जाऊन बैठकीत बसून योग्य ते विचारला तर सल्ला देऊ शकतात, त्याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही. आणि काळे झेंडे दाखवणं वगैरे हे लोकशाहीत चालतच राहणार. त्याला त्याला विरोध करणं हा लोकशाहीच्या अधिकारांना विरोध करणं आहे. ऍजिटेशन इज अ पार्ट ऑफ डेमोक्रेसी. काल उद्धव ठाकरे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. हा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय राजकारणामध्ये ह्याचे पडसाड उमटत आहेत. माझं स्पष्ट मत आहे की झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाच्या गाडीवरती असा अचानक हल्ला होतो, नारळ फिकणारा माणूस एकटा उभा असतो, तो एकटा उभा राहतो, असा मध्ये जो काय म्हणतात डिवायडर असतो त्या डिवायडरवरनं नारळ फेकतो, बाजूला मारामारी सुरू असते, जिथे भाषण चालू आहे, जिथे कार्यक्रम चालू आहे तिथे खाली वादविवाद चालू असतात, या दरम्यान तुम्हाला सगळीकडे पोलीस दिसतात. मग जर पोलीस बघायचीच भूमिका घेत असतील तर पोलीस नकोच ना आम्हाला, आम्ही आमचं बघून घेऊ ना. हा मी स्पष्टपणाने सांगतो, मराठी माणसाचा हृदयाला मध्ये कालवा कालव होईल की हा उद्धव ठाकरेंवर प्राणघातक हल्ला होता, कारण काही द्या. मी कसं सांगितलं की शरद पवारांना काळे झेंडे दाखवणं हा लोकशाहीचा भाग आहे, त्यांची गाडी अडवणं हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याच्यानंतर समोर उभं होऊन त्यांना दगड मारणे हा लोकशाहीचा भाग नाही आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे, मी ट्विट सुद्धा केलं आहे की उद्धव ठाकरेंवर झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता आणि पोलिसांना काहीच करता आलं नाही, ह्याचं वाईट वाटतंय. प्राथमिक कल्पना पोलिसांकडे होती, मात्र अशा असताना देखील पोलीस बंदोबस्तमध्ये त्यांच्यावरती हा हल्ला झाला नाही. जर तुम्ही म्हणत असाल, आता तुम्ही मला सांगतात की त्यांना कल्पना होती, नक्की म्हणजे तुम्ही हो पण म्हणताय. आता पत्रकारच म्हणतायत की पोलिसांना कल्पना होती आणि तरीही पोलिसांनी त्यांच्याभोवती गराडा घातला नसेल किंवा त्यांच्या अवतीभोवती पोलीस ठेवले नसतील, जास्तीचा पोलीस बंदोबस्त मागवला नसेल, तर चुकी कोणाची आहे? आंदोलकांना जे करायचं आंदोलक करणार, ज्यांना उद्धव ठाकरेंना मारायचं आहे ते मारायचा प्रयत्न करणार. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंना मारायचा प्रयत्न होणार आहे, तर उद्धव ठाकरेंच्या भोवती लोखंडी कडं उभं करणं हे पोलिसांचं काम होतं. पोलीस चुकलेले आहेत. भारताच्या एका मोठ्या विरोधी पक्ष नेत्यावरती हल्ला होणे हे महाराष्ट्राला आणि देशाला शोभणारं नाही आहे, हे आपला पाकिस्तान होतोय. मग ह्याच्यापुढे तर आपली स्वतःची 50 पोरं गाडी भोवती ठेवूनच फिरावं लागेल. खिशात शस्त्रास्त्र द्या आता पोरांच्या, आता काय राहिलंय? जर मला माझा जीव वाचवायचा असेल तर माझ्याबरोबर 10 पोरं ठेवीन, त्या 10 पोरांकडे रिव्हॉल्वर असेल. ह्याला काय म्हणायचं? महाराष्ट्र अराजकतेकडे चालला आहे, अक्षरशः अराजकता ही. कोणी येतं गाड्या फोडतं, कोणी येतं काठ्या मारतं. विरोधकांवरती हा हल्ला उद्धव ठाकरेंवर आहेच, पण हा हल्ला विरोधी पक्ष असे घाबरतील आणि मागे जातील याचाही प्रयत्न आहे, पण ह्यांना माहीत नाही. ते सन्माननीय बाळा ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्याबद्दल एक मराठी माणसाच्या मनामध्ये आपुलकीची भावना आहे. मतदान होतं नाही होतं ही गोष्ट वेगळी, पण प्रत्येक मराठी माणसाला वाईट वाटेल की उद्धव ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न झाला ही मराठी मनाला इजा पोचवणारी गोष्ट आहे, इजा पोचवणारी गोष्ट आहे. मराठी माणसाने ठाकरे कुटुंबियांवर प्रेम केलंय. आज हे जेव्हा मराठी माणसाला कळत आहे ना की त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं, जेव्हा ते वर्षावरनं बाहेर पडले,
जेव्हा त्यांचं सरकार कोसळलं तेव्हा टी व्हीवर बघताना बायका ढसा ढसा रडल्या आहेत. इतकं आपलेपणा उद्धव ठाकरे मतदानासाठी बोलत नाही आहे, मतदान हो देतो न हो, पण जे मराठी माणसाचं प्रेम आहे ना त्या कुटुंबियांवरती, ते प्रेम कोणीच प्राप्त करू शकत नाही आणि कोणीतरी छेदूही शकत नाही. किंबहुना कालचा नारळ हा यांनी स्वतःच्या डोक्यावर फोडून घेतला. मराठी मनं हिलावली काल. एकीकडे हिंदू मुस्लिम, दुसरीकडे मराठी वर्सेस मराठी, मराठा आंदोलन सुरू झालेलं आहे, त्यामुळे नक्कीच असं आहे की दंगल होण्याची चिन्ह आहे. सगळीकडे अस्वस्थता पसरवणे हे का हे करताय मला कळत नाही. अस्वस्थता पसरून काय मिळणार आहे तुम्हाला? मुंबईमध्ये रायट्स होणं हे तो कोणाला परवडण्यासारखं आहे का? इथला मुंबईतला माणूस 2 दिवस कमवला तर तो उपाशी मरेल. त्यांच्याकडून डॉक्टर असेल तर तपासून जातो तपासायला. अरे म्हाडाच्या किमती एवढ्या वाढणं हे दुर्दैवी आहे. म्हाडा हे गोरगरिबांच्या हितासाठी कल्याणासाठी राबलं पाहिजे. आता ह्या किमती वाढत आहेत, आता म्हाडाची गरज 1.5 कोटी 2-2 कोटीला येत आहेत. मला वाटतं की हे सगळं काय बदललं आहे मला कळत नाही आहे. पण महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, ही महाराष्ट्राच्या आधीपासनं अस्तित्वात असलेली घरकुल योजना आहे आणि मध्यमवर्गीय मराठी माणसाला परवडे ह्याच्यासाठीच ती निर्माण झाली आहे. गरीब मराठी माणसाला जर परवडणार असेल तर म्हाडा हवी कशाला? प्रायव्हेट बिल्डर आहेत ना. आज एक माझ्याकडे प्रकरण आलं, हे तुम्ही जाऊ शकता, रेमंड्स आहेत. रेमंड्समध्ये EWS खाली म्हाडाची घरं बांधली गेली आहेत, त्याच्याही किमती अचानक वाढवण्यात आल्या. त्याच्या खाली त्यांनी 4 खोल्या काढल्या आहेत जिथे पार्किंग होतं. ह्या लोकांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं की ह्या आम्ही सिक्युरिटी पर्पजेससाठी वगैरे असं काढलेलं आहे. एकदा प्लॅन पास झाला की तुम्हाला काही करणं अलाउड नसतं. तिथे पाणी नाही, अजून सिवरेजचं लाईन नाही, अजून काहीच केलं नसताना ते सांगतायत की तुम्ही ऑक्युपेशन घ्या आणि सह्या करा. त्या लोकांनी नकार दिल्यावरती त्यांच्यावर दादागिरी करताय. तुम्ही जाऊन बघून घ्या इथे रेमंड्स, इथेच काय नवीन पद्धत झाली आहे. बिल्डर लोकांना एवढी ताकद कशी काय येते? एवढी हिंमत बिल्डर लोकांची कशी काय येते की मराठी माणसाला डायरेक्ट सांगायचं हा घेते ते घे नाही चल फट. ते सगळी गरीब मराठी माणसं आज सकाळपासून इथे होती. मी त्यांना सांगितलं थांबा, उद्या सकाळी भेटू आपण कमिशनरला आणि विचारू. सुप्रिया ताईंचा हॅक झाला आहे, अजून 1-2-3 जणांचे हॅक झाले आहेत. माझं काही कोणाशी पूर्ण झालेलं नाही. माझाही फोन हॅक झाला होता 6-8 महिन्यापूर्वी आणि त्याच्यातनं माहिती बाहेर काढली जाते. माहिती काही काही आपण सिक्रेट गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये ठेवत असतो. ह्याच्यापुढे मोबाईल वापरायचा तर तो नोकियाचा 90 असतो ना, तोच वापरावा लागेल. म्हणजे पुढे गेलेली टेक्नॉलॉजी धोकादायक असते हे आता समजायला लागलं आहे. पण हे हॅक का केलं जातं आहे याची कारणं तपासावी लागतील आणि कारणं फक्त राजकीय आहेत. ज्यांनी इस्रायलकडनं आणलेल्या सामुग्री आहेत त्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना हॅकिंग खूप सोपं आहे. पेगॅसिसमधनं हॅकिंग एकदम सोपं आहे. आणि पेगॅसिस कोणी आणलं होतं मी सांगायला नको. इंडियनबर्गचा रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये आलं आहे की सेबीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीचे इन्व्हॉल्वमेंट सापडते आणि सेबीच रिपोर्ट देणार आणि सेबीने क्लिअर रिपोर्ट दिला. आता कुंपणच शेती खात असेल तर तुम्ही काय करू शकता? आणि त्यांना सगळीकडनं संरक्षण असेल तर कोण काय करू शकतं? तुम्ही बोललात तो गोळ्या खायला तयार राहा. आपला पाकिस्तान होत चाललाय,
जसं इम्रान खानवर गोळ्या मारल्या गेल्या, बेनिझीर भुत्तोला रस्त्यावर मारली गेली, तिच्या भावावरती गोळीबार झाला, भारत त्या परिस्थितीकडे चालला हळूहळू. मी जे नेहमी सांगतो की त्यांना भारताचा पाकिस्तान करायचा आहे तो हा असा. त्या बोलतात तर त्या पुरावा देतील, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, मी कसं बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.